गेल्या 5 वर्षाला सुद्धा मी एकटा आहे. आमच्या मुंडवाडीतनं मी एकटा जिरोज होतो. अख्खं गाव इकडे त्याला मत आलं होतं. मी एकटा जे होतो मी एकट्यानं 32 मतं गोळा करून त्या दीपक पवाराला टाकली. त्याला काय पाठिंबा मिळणार नाही लोकांना ती पहिली पार्टी त्या टायमाला. पण आता ह्या बरं आमच्या गावातनं 185 पैकी 120 मतदान तर अभिजित पाटलाला होणार. कशावर मी गॅरंटी माझी स्वतःचीच. मी मंडळीचा कार्यकर्ता, मी सोसायटीचा चेअरमन सुद्धा आहे. मी स्वतः कमीत कमी म्हणजे बाकी लोक लय आहेत आमच्यात. लय झाले सुद्धा मोरे झाले, शरद पाटील झाले, पुन्हा नवनाथ गुरु झाले, नागान देवडकर झालेत, नवले कंपनी सगळी झाली, पुन्हा सुकत मोजावर झाला आहे, पुन्हा जावेद मोजावर झाला आहे, बाबासाहेब पाटील झाला आहे, बबन मोरे झाला आहे. मुंडवाडीतली नेहमी म्हणजे मतदानवाली झाली सगळी. खंडर पडणारच आहे आता. त्याला जागाच नाही मुंडवाडीत. आता शक्यच नाही. आलतंय काल मला बोलायला तो नाही म्हणला. माझ्यातनं चूक झाली. आता चूक असा करत राहणार आणखीन बाळ जाय म्हणतो कारखाना. बाळाला बाळ होऊन विकलं. हो त्याचं पैसे शेअरचं दिलं नाही. माझं स्वतः जायचं. माझ्या बिलातनं पैसे घेतल्यात. माझं बैलातनं राहायचं म्हणून मी बोलतोय. रुपया असू द्या माझा. देणं कामायचं नाही इकला म्हणलं. दिलं पाहिजे माझं पैसे. भरलं मग तुम्ही किती लोकांचं कष्ट किती मला माहीत आहे. पण माझा रुपया माझा दिला पाहिजे. एवढं बोलून मी संपत.